لو كان لا अजूनही मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांच्या घराघरात पडलेला आहे. धानाची परिस्थिती तशीच आहे, सोयाबीनची परिस्थिती तशी आहे. सोयाबीन असो कापूस असो याच्यामध्ये सरकारचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठणार आहे. जो कापूस 12,000-14,000 रुपये क्विंटल पर्यंत गेला होता तो 6,000 रुपये क्विंटल पर्यंत आलेला आहे. त्याला भाव दिला पाहिजे ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे. सरकार 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत दिल्याची घोषणा करतो, ही खोटी घोषणा सरकार करतोय. 10,000 कोटी रुपये कोणत्या हेड खाली कोणाला दिले सरकारने स्पष्ट करावं. फक्त आकडेवारी फेकतोय, प्रत्यक्षात देत नाही. म्हणून याचा निषेध आम्ही करतोय, सभागृहाच्या बाहेरही करतोय आणि सभागृहातही आम्ही करणार आहोत. धन्यवाद. मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री 10 दिन के बाद गए हैं, वो भी नागपुर के पास गए. एक आधा घंटे का रास्ते जाना चाहिए था. नागपुर से आधा घंटा रास्ता पे रास्ते पे जो खेत है वहाँ गए थे. वो जिस टाइम सही में जरूरत थी उस टाइम वो तेलंगाना में प्रचार को थे. उनको महाराष्ट्र से कुछ लेना देना नहीं था. ये सब नाटक कर रहे हैं, नौटंकी कर रहे हैं. किसानों से उनको कोई लेना देना नहीं है. काल नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाजूवर बसले होते. याच नवाब मलिकावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केलेले होते देशद्रोहाचे. आम्हालाही आवाहन केलं होतं की मांडी लावून तुम्ही देशद्रोहाच्या बसता. मग तुमच्या बाजूवर येऊन बसल्यावर ते देशद्रोही आहेत का नाही आहेत हे खुलासा करावा अशा प्रकारची मागणी केली. आज पुन्हा एक पत्र मी माननीय देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. इकबाल मिर्ची जो अतिरेकी त्याचे सुद्धा दलाल आज या महाराष्ट्रात आहे. त्यांची प्रॉपर्टी मुंबईमध्ये फ्रीज केलेली आहे. ते दलाल कोण त्यांच्यावरही कारवाई करावी अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. वाटतं पत्र आपल्याकडे काही क्षणात काही मिनिटात पोहोचेल. थँक्यू.